दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार आणि दंगल रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील दंगलीवरून काल केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळानं काँग्रेसकडून एक निवेदन राष्ट्रपतींना दिले. दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसंच दंगलीतील पीडितांना मदत देण्यात यावी अशी मागणी या निवेदनामधून राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियांका गांधी, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या की गृहमंत्री आणि पोलीस दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले. दिल्ली आणि केंद्र सरकारनं दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केलंय. दरम्यान सोनिया गांधी यांनी यावेळी पुन्हा एकदा अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दंगल उसळल्यावर ती रोखण्यासाठी पावलं उचलण्याऐवजी केंद्र आणि दिल्ली सरकारनं मुखदर्शक बनणं पसंत केलंय. गृहमंत्री अमित शहा यांनी काहीही कारवाई केलेली नाहीये, त्यामुळे 34 जणांचा जीव गेलाय. अमित शहा परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात अपयशी ठरले, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे. As you all know, we held the Congress Working Committee yesterday, where we discussed several issues with reference to the grave situation which has we have witnessed in the last few days in East Delhi. We decided that we should call on the President and hand over our demands. He very kindly agreed to meet us today, and I shall read out a few portions of our memorandum, and I shall start. You must undoubtedly be aware of the unprecedented violence, arson, looting, stone pelting and brutal murders taking place in the national capital over the last 4 days. Delhi, specifically parts of northeast Delhi, have been gripped by a wave of violence that has only grown in intensity with each passing day. Instead of taking active steps to remedy or defuse the situation, the central government has also, the newly elected Delhi government, have remained mute spectators as completely mindless rage, designed violence and organized looting of property has continued unabated.